हेलो स्टूडेंट, तुमच्या सीएम कोचिंग क्लास मध्ये स्वागत आहे। आज आपण जे स्कॉलरशिप साठी आपल्याला लागणार जे संख्या ज्ञान आहे, जे विभाग संख्या आणि सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, म्हणजे संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, अशा काही काही जे आपण संख्या शिकणार आहे त्या आपल्याला कॉलेज साठी लागणार आहे किंवा स्पर्धा परीक्षेसाठी त्या आपल्याला महत्वाच्या आहेत, त्या आपण आज शिकणार आहेत। ठीक आहे, आज आपण सुरुवात करू संख्या शिक। मग आपण संख्या शिकणार आहे। आता नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं? नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येमध्ये 1, 2, 3, 4 अप टू तुम्हाला जोपर्यंत लिहिता येतात, हे डॅश डॅश काय सांगतं, तुम्हाला जोपर्यंत लिहिता येतात त्याला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या असे म्हणतो। नैसर्गिक संख्यालाच आपण मोज संख्या असे म्हणतो। त्याने विचारलं तुम्हाला नैसर्गिक संख्याची सर्वात छोटी संख्या कुठली, तर तुम्ही सांगायचं उत्तर 1 आहे। काय सांगायचं? 1। आणि सगळ्यात मोठी तर सांगता येत नाही म्हणायचं। का सांगता येत नाही? कारण किती तर संख्या, अनंत संख्या आहेत नैसर्गिक संख्यात, अनंत संख्या आहेत। छोटी संख्या सांगू आपण किती आहे? 1। आणि सगळ्यात मोठी संख्या मला तर सांगता येत नाही असं म्हणून सांगत। त्यानंतर समसंख्या कुणाला म्हणायचं? आता समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निश्चय भाग होतो, बघा लक्ष देऊन ऐका, ज्या संख्येला 2 ने निश्चय भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं? समसंख्या। मग समसंख्या बघा, समस्थानच्या एकक स्थानी 0, 2, 4, 8 जर असेल, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 8 असेल। फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ समजा 28 आहे, 420 आहे किंवा 548 आहे, अशा काही त्या संख्या आहेत ज्या संख्येच्या एकक स्थान, ह्याला म्हणायचे एकक स्थान, ह्याला म्हणायचे दशक स्थान। बघा, एकक, दशक, शतक, एकक, दशक, शतक, अशा आपल्याला फक्त एकक स्थानचा विचार करायचा, कशाचा? एकक स्थान। एकक स्थानी 2, 4, 2, 4, 8 किंवा 0 असेल तर त्या संख्येला 2 ने निश्चय भाग जातो, त्याला समसंख्या म्हणायचं। ज्या संख्येला 2 ने त्याला म्हणायचं समसंख्या, अशा म्हणायचं। मग आता समसंख्या बघितला, आता विषम संख्या कोणाला म्हणायचं? ज्याला 2 ने भाग जात नाही त्याला काय म्हणायचं? विषम संख्या म्हणायचं। विषम संख्याबद्दल आपण बोलायचं झालं तर काय म्हणणार आपण विषम संख्येचं? तर विषम संख्या ज्या संख्येच्या बाकी 2 ने भागल्यानंतर बाकी किती राहते? 1 राहते। बघा, हे 3 आहे, हे 2 आहे, बे किती आलं? 1। म्हणजे बाकी 1 उरून राहते। 2 ने भागल्यानंतर ज्या संख्येची बाकी किती उरून राहते? 1 राहते, त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या। ज्या संख्येला 2 ने भागले असते बाकी 1 राहते, तर विषम संख्येच्या एकक स्थानी बघा 1, 3, 1, 3 त्यानंतर 5, 7 आणि 9 अशा संख्या असेल। म्हणजे कशाच्या? एकक स्थान। आता एकक स्थान आपण शिकतो, बरोबर आहे? एकक स्थान कोणाला म्हणायचं हे आपण सगळेजण बघ। बघा, एकक स्थानी म्हणजे बघा 1, 3, 5, 7 आणि 9 हे काय झाले? ह्या संख्या जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे संख्या जर मी 2 ह्या अशी लिहिली, मी काय लिहिली की 1, 3, 5 समजा ही संख्या मी अशा तऱ्हेने लिहिली की बाबा ज्या एकक स्थानी काय आहे 1, 3, 5, 7, 9 एकक स्थान असेल, तर आपण कशाने समजा मी 39 लिहिलं किंवा 3, 3, 9 अशा प्रकारे मी एक संख्या लिहिली, त्या एकक स्थानी किती आहे? 9 आहे। त्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं? विषम संख्या आहे असे म्हणायचं। मग बघा, त्यानंतर आपण शिकणार आहे कुठली संख्या? मूळ संख्या। तर मूळ संख्या कोणाला म्हणायचं? आता प्रत्येक संख्या, आता सम संपली, नैसर्गिक शिकूया, विषमी झाली, आता मूळ संख्या काय म्हणाल? मूळ संख्या कोणाला बघायचं? ज्या संख्येला 1 ने, ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो। बघा, नीट लक्ष देऊन ऐका, ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं? मूळ संख्या। बघा, 2 हे 2 कुठल्या? 2 ला किती भाग झाले? 1 ने आणि 2 ने। 2च्या पाड्यात 2 आहे, दुसऱ्या अदरवाईज कुठल्याही पाड्यात 2 आहे का? नाही। त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, 11 अशा
संख्या म्हणजे मूळ संख्या सगळ्यात छोटी मूळ संख्या कुठली येणार दोन येईल मग त्यानंतर हे दोन हे मूळ संख्या का म्हटलं मी मूळ संख्येची व्याख्या काय सांगितली एक आणि त्याच संख्येने त्याच संख्येला भाग जात असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या असे म्हणतो त्यानंतर संयुक्त संख्या एक पेक्षा मोठ्या अशा मूळ संख्या नाही एक पेक्षा मोठी अशी जी मूळ संख्या नाही त्या संयुक्त संख्या म्हणतात एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि त्या संख्येत बघा मग आता मी काय संयुक्त संख्या कोणाला चार सहा चार सहा हे जे आहेत एक पेक्षा मोठी अशा ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्याला काय म्हणायचं संयुक्त संख्या म्हणत आता पूर्ण संख्या कोणाला म्हणायचं काय म्हणायचं पूर्ण संख्या कोणाला म्हणायचं पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण पूर्ण शब्द आलाय पूर्ण त्याला आपण ऑल होल म्हणतो ऑल पूर्ण म्हणजे झिरो पासून स्टार्ट होतात त्याला आपण काय म्हणतो आपण पूर्ण संख्या पूर्ण संख्या मध्ये झिरो येतो नैसर्गिक संख्येत झिरो येत नाही ह्याला आपण अशा त्यांना आपण या संख्याचं थोडं ज्ञान घेतलं या संख्येबद्दल आपण बोललो जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं जोड काय म्हणतो आपण जोड मूळ संख्या जोडून आलेल्या संख्याला जोड मूळ संख्या आता मूळ संख्या आपण बघितलं मूळ संख्या म्हणजे झालं एक एक आणि त्याच संख्येने भाग झालेल्या संख्येला आपण काय म्हणतो आपण मूळ संख्या मग इथं बघा जोड मूळ जोडून आलेला म्हणजे तीन झाल्यानंतर पाच पाच झाल्यानंतर सात सात झाल्यानंतर किती अकरा हे काय झालं रे जोडून आलेल्या हे काय झालं जोड बरोबर तीन आणि पाच ही एक जोडमूळ झाली पाच आणि सात हे झाले सात आणि अकरा काली हे जोडमूळ ह्याला काय म्हणायचं जोडमूळ संख्या सहमूळ संख्या कोणाला म्हणा ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजन नसतो एक व्यतिरिक्त अन्य सामायिक दोन किंवा अधिक संख्यांना दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजन नसतो त्यांना आपण काय म्हणतो आपण सहमूळ संख्या असं म्हटलं जातं आता आपण बघितलं आज नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या जोड संख्या मूळ संख्या आपण नंतर बघणार आहे की बाबा हे जी संख्या दिली आहेत काय हे संख्या दिले बाबा दिलेल्या संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज किंवा अशा दशक स्थानातील संख्यांची बेरीज दशकातील समसंख्यांच्या नैसर्गिकांची बेरीज दशकातील विषम संख्यांची बेरीज म्हणजे 10 अंक दिले जातील तुम्हाला आणि त्या 10 अंकामध्ये समसंख्यांची बेरीज करा विषम संख्यांची बेरीज किंवा त्या सगळ्या 10 संख्यांची बेरीज करा असं काय ते दिलं आहे ते आपण आता शिकणार आहे बघा आपल्याला असा प्रश्न दिलाय 51 ते 60 या दशकातील संख्यांची बेरीज करा म्हणजे 51 ते 60 या दशकातील किती संख्या 10 संख्या 51 पासून 60 पर्यंत किती 10 संख्या आणि त्या 10 संख्येची काय करायची आपल्याला बेरीज मग कशी बेरीज करणार 51 आणि 52 आता आपल्याला सांगितलं 51 ते 60 या दशकात संख्येची बेरीज कशी करणार मग आपण 51 अधिक 52 अधिक 53 अधिक 54 अधिक 55 असं करतो बरोबर का आपण त्याशा असं करू आपण बघा 50 अधिक 1 किती आलं 50 आणि अधिक 1 किती 51 50 अधिक 2 50 अधिक 3 50 अधिक 4 50 अधिक 5 50 अधिक 6 50 अधिक 7 म्हणजे किती झालं 57 50 अधिक 8 50 अधिक 9 आणि 50 अधिक 10 बघा 50 आणि 1 51 50 आणि 2 52 50 आणि 3 53 50 आणि 4 54 50 आणि 5 55 50 आणि 6 56 हे झालं 57 हे 58 हे 59 आणि 60 मी अशी काय केली पुढे आपण आपल्याला 51 52 53 54 असं लिहिता येत नव्हतं का येत होतं का येत होतं ना आपल्याला मला सांगा हे किती संख्येत सगळ्या 10 संख्येत द्या किती संख्येत द्या 10 असं लिहिलं तर चालेल का बघा आपण 50 गुणिले 10 का ह्यात किती 50 आणि संख्या किती येत्या 10
मग पुढल्या राहिलेल्या संख्या काय काय बघा, आधी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, आता 50 गुणिले 10 किती होतं, किती होते बघू आपण। त्यानंतर हे मी असं का लिहिलं, हे 9 आणि हे 10 हे का असं का लिहिलं, ह्या मागचं कारण काय आपल्याला माहित आहे की किती 1 2 3 1 2 3 3 3 7 7 4 10 10 5 15 15 6 21 21 7 28 28 8 किती होतं, 28 8 36 बरोबर, 36 9 किती होणार 36 आणि 9 45 आसपास येईल, 45 10 55 असं काय ते उत्तर आहे। ठीक आहे, म्हणजे 1 ते 10 संख्येची बेरीज किती तर किती येतं 55, काय येते 55। आता बघा हे किती किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कळलं, 10 आलेलं कळलं, 50 किती वेळा 10 वेळा, मी 50 गुणिले 10 आता 10 तू घेतलं का कळलं, कारण किती वेळा 50 आहे 10 वेळा, म्हणून हे 50 50 गुणिले 10 आणि राहिलेली मग 50 गुणिले 10 किती येतं, तर 50 गुणिले 10 किती येतं 500, अधिक ह्या सगळ्यांची बेरीज किती होती 55। 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज होती 55, मग 50 आणि 55 किती आलं 555, म्हणजे 51 पासून 60 पर्यंत या दशकातल्या संख्येची आपण बेरीज केली तर किती येते 555। बघा रिपीट करतो मी, लक्ष द्या, किती रे 50, 51 ते 60 पर्यंत आपल्याला बेरीज करायचे, तुम्ही अशीही करू शकता काही ना वाटलं, 51 52 53 54 55 अशी केली चालेल, मग अशीच का घ्यायची, तुम्हाला माहित आहे 50 किती वेळा आहे 10, 50 आणि 10 किती असतं 7, म्हणून 50 किती वेळा येतं 10 वेळा आहे, म्हणून आपण त्याला 10 गुणलं कारण 10 वेळा असल्यामुळं, आणि 1 ते 10 पर्यंत बेरीज तुम्हाला माहित आहे किती येते, तर 55। आपण दुसरं रिपीट, एक उदाहरण घेऊ दुसरं, मला सांगा 41 ते 50 पर्यंत दशकातील संख्येची मला काय करायचे बेरीज करायची, मी काय करणार फक्त ह्या 50 जागी 40 40 40 40 हे 40 फक्त करत राहणार, 4 4 4 40 40 40 आणि 40 केलं मी 40 40 40 1 41 40 42 42 मला माहित आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्यांची बेरीज किती येती, तर 55 येते, किती येते 55, 1 ते 10 संख्येची बेरीज किती येते 55, म्हणून मी तर मी 41 च्या लिहायच्या आधी 40 आणि 1 42 असं लिहिले, मग तुम्हाला माहित आहे 40 किती वेळा आहे, तर 40 किती वेळा आले, तर 40 आले 10 वेळा, किती वेळा 10 वेळा, किती सोपं आहे बघा, तुम्हाला सांगितलं 41 ते 50 डायरेक्ट दाखवून यायचं, 40 गुणिले 10 आधी 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज येते किती 55, 40 गुणिले 10 400 आणि हे किती आलं 55, म्हणजे किती आलं तुमचं 455, एवढं सोपं असतं, फक्त काय करायला लागतं आपल्याला, फक्त जरा थोडी मोठी ट्रिक व्यवस्थित लक्षात द्या, तुम्हाला सांगितलं 10 संख्येची बेरीज, तू कुठलीही संख्या देऊ द्या, डोळं झाकून काय करायचं, जी संख्या ही किती 40 ही 41 मधलं 1 कमी करा, किती आलं 40 आणि किती कधी किती संख्या येते 10 गुणिले 10 करा, आणि त्यात अधिक काय करा की जे तुम्हाला संख्या दिले किती 10 संख्यांची बेरीज, 1 2 3 4 ची 10 पर्यंत बेरीज किती येती, तर त्याची बेरीज येते 55 लिहून टाका, गुणाकार करा आणि दोघांची बेरीज करा, उत्तर तुमचं निघेल, अशा तऱ्हेने सोडवायचं। आपल्या असा प्रश्न विचारला 71 ते 80 या दशकातील, म्हणजे 10 संख्या दिल्यात, या दशक म्हणजे काय 10, एकक म्हणजे एकक, दशक शतक लिहितो आपण, 10 संख्येची बेरीज किती, लक्ष द्या किती संख्या सांगितली 10, बघा ती मागासारखं करत बसायचं नाही, 10 संख्येची बेरीज सांगितली किती 10, किती 71 ते 80 मध्ये किती 10, म्हणजे कुठल्या 70 पासून 80 पर्यंत 70 आधी किती संख्या येते 10, म्हणजे 1 ते 10 संख्येची बेरीज करायची किती येते 55, 70 गुणिले 10 किती येतं 700 700 अधिक 55 किती आलं 755, एवढं सोपं आहे, करायची काय गरज नाही, सेकंड एक्झाम्पल घ्या,
90 या दशकातील संख्यांची बेरीज करा, कस करणार, किती संख्या आहेत 10 गुणले किती 81 ने 1 वजा करा 80, आणि 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज किती असते 55, 80 गुणले 10 किती होतं 800, 800 अधिक 55 किती आलं 855, उत्तर बरोबर येते का बघा, सगळ्यांनी चेक करा आणि प्रॅक्टिस करा।